मी शांतीनाथ शेट्टी, माझे वडील वय वर्ष 65, राहणार घोसरवाड, तालुका शिरवळ, शिरवळ तालुका. यांना 1-1.5 महिन्यापूर्वी चेस्ट पेन आणि धापेचा त्रास सुरू झाला, म्हणून इचलकरंजीच्या एका नामांकित दवाखान्यात मी कन्सल्ट केलं. त्यांनी ऍडमिट करून घेतलं आणि ते माइल्ड हार्ट अटॅकचे सिमटम्स आहेत, म्हणून त्यांनी 5 दिवसाचं इंजेक्शनचा कोर्स दिला रक्त पातळवायचा. आणि 5व्या दिवशी त्यांनी सांगितलं की नेक्स्ट आपल्याला एंजिओग्राफी करायला लागेल, म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्हाला प्रेफर केलं तिकडे जाऊन करावं. मग एंजिओग्राफी केली आपण आम्ही कोल्हापूरच्या एका दवाखान्यात, त्यांनी सांगितलेला. तिथे मल्टिपल ब्लॉकेजेस आले आणि त्यांनी 5-6 स्टेंट टाकायला लागतील, त्यामुळे एंजिओप्लास्टी इज नॉट अन ऑप्शन, बायपास इज ओनली ऑप्शन, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग तो आम्हाला थोडा मानसिक धक्का बसला आणि आम्हाला बायपास म्हणजे नाही करावं असं आम्हाला सगळ्यांनाच, घरातल्यांना, वडिलांना, सगळ्यांनाच असं वाटत होतं. म्हणून आम्हाला कन्सल्ट करत होतो आम्ही फॅमिलीमध्ये, असं चर्चा करत होते. मग डॉक्टर केटकाळी, आमचे फॅमिली फ्रेंड डॉक्टर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की सचिन पाटील डॉक्टर एस्टर अदरमध्ये आहेत, ते त्यांना जाऊन भेटा, ते तुम्हाला बेस्ट ओपिनियन देतील ह्या बाबतीत. मग तसं करून आम्ही सचिन पाटील डॉक्टरांना भेटलो, त्यांनी आम्ही दाखवले एंजिओग्राफीची सीडी बघितली, ते सगळं बघून ते म्हणाले की त्यात आपण स्टेंट टाकू शकतो आणि होऊ शकतो सक्सेसफुल, तुमच्यावर डिसिजन आहे. ह्यात दोन्ही पण होऊ शकतं, बायपास पण होऊ शकतं, तुम्ही तुमचं डिसिजन घ्या आणि सांगा म्हणाले. मग आम्ही त्यांच्या कन्सल्टेशन नंतर आणि परत कोल्हापूरमध्ये अजून एका डॉक्टरना आणि बेळगावच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कन्सल्टेंट, सेकंड थर्ड ओपिनियन घेतलं. सगळ्यांनी आम्हाला बायपासच सांगितलं. मग परत आम्ही डायलेमामध्ये होतो, कारण सगळेजण बायपासच सांगत होते, मल्टिपल ब्लॉकेजेस आहे आणि स्टेंट करू नका असं भरपूर जण सांगत होते. पण आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सजेशननुसार आलो होतो आणि सचिन पाटील डॉक्टरांची पण आपण परत 4-5 वेळा परत भेट घेतली की असं असं आम्ही एवढ्या जणांना भेटून आलो, असं असं आमच्या मनात डायलेमा चालू आहे, तर काय तुम्ही आमचं थोडं क्लॅरिफाय करा कसं करायला. मग सचिन पाटील डॉक्टरांनी आम्हाला खूप व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं कुठल्या केसमध्ये का बायपास सांगतात आणि मी का करायचं म्हणून म्हणतो की इथे स्टेंट लागू शकतात, मला कॉन्फिडन्स आहे ते मी करू शकतो, म्हणून तुम्हाला सांगतो की हे करू शकतो आणि बाकी निर्णय तुमचा आहे, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा, असं त्यांनी सांगितलं. मग फायनली आम्ही सचिन सरांच्याकडे ॲस्टर अदर हॉस्पिटलमध्ये एंजिओप्लास्टी करायचं फायनल केलं आणि आम्ही 3 जुलैला एंजिओप्लास्टी सरांच्याकडून झाली. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट 1.5 महिना झालेला आहे, वडिलांचा एकदम व्यवस्थित एंजिओप्लास्टीची सर्जरी झालेली आहे. आणि ऍक्च्युली सचिन सरांच्या बद्दल बोलायचं, त्यांनी वडिलांची बायपास केलं त्यांनी आणि आता खूप एकदम निरोगी जीवन ते त्यांचं चालू आहे, एकदम रुटीन व्यवस्थित चालू आहे, चालणं फिरणं, खाणं पिणं वगैरे एकदम व्यवस्थित चालू आहे आणि एकदम मोठ्या बायपास सर्जरीपासून आम्हाला एक चांगला रस्ता सचिन सरांनी दाखवला आणि we fortunately we choose that path and we are happy.